आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऋषी, ऋषीला बघितलं? नाही बघितलं. ऋषी नाही, ऋषी कुठे गेला? ऋषी, 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 तुम्ही ऋषीला बघितलं? नाही बघितलं. तो इकडे गेला? नाही नाही, इकडेच गेला होता. ऋषी, 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 तुम्ही ऋषीला ओळखता ना? तिथं आला होता ऋषी. नाही, कुठं बघू मी ऋषी? ऋषी कुठं गेला आहेस? ऋषी, त्याच्या डोसक्या परिणाम झालाय का? त्याचा मुलगा कवाच पळून गेला मांडवातून, अजून खुळायला शोधत फिरते. ऋषी, ऋषी, आई, ताई, ऋषी दिसला ना? नाही. त्याला सांगा आई बोलवती. ऋषी दिसलं तिकडं आहे का बघा. ऋषी, ऋषी कुठं आहे? ऋषी, ऋषी, दादा, ऋषी गेला इकडे आमचा. नाही, अहो तुमच्या नल्लीला सांगा घे, ती शोधेल ऋषीला. तिचं नाहीये नाव घ्यायचं. तिकडी आहे, तिकडी आहे ती. ती अपशक कोणी आहे? तिच्यामुळं माझा ऋषी गेला. नली खोतांची झाली, नली खोतांची झाली. सगळे खोत गप्पी आहे, गप्पी. मी नाही जाणार खोतांकडं. नाही, मला ऋषी, ऋषी, ऋषी कुठं? ऋषी नली, 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 काय करू मी? शेवटी मी एक प्रेतात्मा आहे. काही झालं तरी मी तिला मदत करू शकत नाही. आता हरामखोर बाबाराव वाड्यातलं विहिरीतलं पाणी प्यायला मनाही केली आईला, तेव्हाही काही करू शकले नाही. मी गप्प राहिले. मला तिच्याशी बोलता येत नाहीये, मी तिला दिसत नाहीये, मला तिला स्पर्श करता येत नाहीये, तिला समजवता येत नाहीये. मी काय करू? आई, संकटात असलेल्या भक्तांसाठी तू धावून येतेस ना? मी तुला शरण आली आई, मला मदत कर. उद्या दसरा आहे आई. आई, मी तुला विनवणी करते, मला ताकद दे आई. आई, त्या नलीवर खूप अन्याय होत आहेत, खूप अत्याचार होत आहेत. असेच अत्याचार माझ्यावरही झाले.
जीवन तर पूर्ण तर आई मला हेच अत्याचार नलीवर होऊ नये म्हणून मला तिची मदत करायची आई. त्यासाठी त्यासाठी मी तिला दिसले पाहिजे, माझा आवाज तिला ऐकू आला पाहिजे. आई तिच्यावर अत्याचार अन्याय होतात कारण ती टिकली म्हणून. ही अंधश्रद्धा मला मुळासकट उपटून काढायची आई. आई मी जर तिला मदत नाही करू शकले ना तर मी अशीच भटकत राही नाही. आई मला मदत कर. आई अंबे मला तुझ्या मदतीची सक्त गरज आहे. आई मदत कर. आई मदत कर. आई अंबे मदत कर. आई अंबे मदत कर. आवाज दिला का मला? नलीला माझा आवाज जातोय. मी दिसतीये तिला? अयंबे अयंबे कृपा झाली. मला हाक मारली का तुम्ही? हो हो. पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती? म्हणजे आपण कधी भेटलो सुद्धा नाहीये. हो खरं तर भेटलो नाही होत आपण याच्या आधी. मी या गावात पाहुणी म्हणून आले. तुझं ज्या दिवशी लग्न झालं ना त्याच दिवशी आले. आणि तू खोतांची सून ना? आणि खोतांच्या सुनेचं नाव कोणाला माहिती नसणार म्हणून मला तुझं नाव माहिती.